हेलो हेलो, कौन बोलता है? हेलो काय रे बाई, बोलते है कोणीतरी? परत त्या धमकी देणाऱ्याचा फोन आलाय की काय? अगं बाई, सुनीलने पण चुकीचा क्रमांक दिला की काय? कोण बोलताय तुम्ही? ते विद्याधर कुलकर्णी. अच्छा, म्हणजे परत धमकी द्यायला फोन केलाय का? आता नवीन नंबर वरन फोन केलास का? लबाडा, कोण बोलताय आपण? तू आधी सांग, तू कोण बोलतोयस आणि कुठल्या मठातन बोलतोयस? ते काय आई, कोण आहे? ग तेच ग मठवाले वात्रट मेले. हे बघा बाई. हे बघ, बाई नाहीये मी, आई आहे. आई लाटण्यानं तुझी धुलाई केल्याशिवाय गप्पा बसणार नाहीये मी. अगं आई, घरात पोळ्या लाटायला लाटणी शिल्लक राहू दे. अहो, पण मी कुठे काय? तू आधी सांग, तू कुठल्या मठात बोलतोयस? तुमची भोंदूगिरी आम्हाला चांगलीच माहितीये. भोंदूगिरी आमच्या मठात? हो, तुझ्या मठात. आई, अगं तू कशाला नादी लागतेस या लोकांच्या? आई आई, फोन ठेवा. काय चाललंय? काय म्हणणं आहे त्या बाईंच? काही नाही, चुकून क्रमांक लागला बहुतेक. आता परत फोन केलास तर याद राख, लाटणं घेऊन बसले मी हातात. क्रमांक तर बरोबर आहे. ही खाष्टबाई कोण बोलत होती कोणास ठाऊक. तुम्ही पुन्हा एकदा लावा, मी बोलतो त्यांच्याशी. आणि मठाबद्दल काय म्हणत होत्या त्या? खोटा नंबर का दिलास वासू? अगं मग काय खरा नंबर द्यायला हवा होता का? आता बघ, म्हणजे आता या सगळ्याला तू मला जबाबदार धरणार आहेस? वासू वासू, त्यांचं बाबाशी बोलणं झालं असेल. काय माहिती वासू, मला खूप टेन्शन येत आहे. मलाही. आता काय करायचंय? आधी घरी चल तू. माझी हिंमत नाहीये. उर्मी आपल्याला जे आहे ते फेस करायला लागणार आहे. मला भीती वाटते वासू. उर्मी एकाच अर्थाची वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून काहीही होणार नाहीये. आणि भीती कसली वाटते तुला? आपल्याला जे आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे. कसली भीती वाटते तुला? मला तुझ्यापासून दूर जाण्याची भीती वाटते वासू. ही लोक जर भांडली आणि आय एम सॉरी उर्मी. आपण एकमेकांशी लग्न केलं म्हणजे आपण एवढे चुकलो का वासू? परत तोच नंबर. आई आता चांगलाच फैलावर घ्या त्याला. बघस तू काय रे, परत फोन केलास तू? हा, कोणाचा क्रमांक आहे? तुला माहित नाही, तूच केलास ना फोन इथं. हे बघा, क्षमा करा, पण माझी कसली क्षमा मागतोस मेल्या? तुझी थोतांड बंद कर आधी. लोकांना फसवता ते. मठ कसले देवाचा बाजार मांडलाय तुम्ही लोकांनी, कळलं ना? हे बघा बाई, मी तुमच्याशी सभ्यपणे बोलतोय, पण तुम्ही मात्र तुमचा तोफखाना थांबवायला तयार नाही आहात. आम्ही इथे देवाचा बाजार मांडलेला नाही. आमच्या मठामध्ये अन्नापासून ते ज्ञानापर्यंत सर्व मोफत असत. तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही कोणाशी बोलताय, काय बोलताय, का आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला? बघा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हिम्मत असेल तर तुझं नाव सांग आधी, पण ते नाही करणार तू. मी पंत सचिव बोलतोय. कोणाशी बोलायचंय तुम्हाला? मला माझ्या होणाऱ्या सुनेच्या वडिलांशी बोलायचंय, श्रीयुत विद्याधर कुलकर्णी.
होणारी सून? ओय कुमारी उर्मी कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत आम्ही आणि मला तुमच्या बोलण्याचं तात्पर्य कळत नाहीये. कोण आहात कोण आपण? काय माहिती आपल्याला आमच्या मठाविषयी? कुठल्या माहितीच्या आधारावर तुम्ही असले बिनबुडाचे आरोप करतात आमच्या मठावर? काय हो भाई, आता गप्प का झालात? उत्तर द्या ना. रॉंग नंबर. काय काय झालं? कोण होत आई? उर्मीचे सासरे. काय अगं तू आई, तू त्यांना काय काय बोललीस माहितीये का तुला? अरे मला काय माहिती, ते आहेत म्हणून. अगं बाई ते पण मठवालेच आहेत ना? रागवले ते माझ्या. आता कोणाचा क्रमांक आहे? कोण उर्मट बाई बोलत होती? साधी बोलण्याची रीत नाही तिला. काय बाई तरी मेलं एक. दादा मी मी उर्मीच्या आईंना दूरध्वनी लावून बघू का? करा करा करा, काय करायचं ते करा आणि या बाईंचा तपास काढा. बिनबुडाचे आरोप केले त्यांनी आपल्या मठावर. अगं उर्मी मला कळलंच नाही ना त्यांचा फोन असेल म्हणून. म्हणजे अगं विद्याधरला नेहमी धमकीचे फोन येतात, मला वाटलं तसाच हा फोन आहे म्हणून मी अगं वाटेल ते बोलले. म्हणजे मठाबद्दल बोलले, देवाचा बाजार म्हणलंय म्हटलं आणि मग ते भडकले माझ्यावरती. अगं आजी उर्मी त्यांना विचार, त्यांनी दादांना सांगितलं ना त्या कोण आहेत म्हणून? नाही नाही सांगितलं, मी फोन ठेवून दिला. हॅलो आजी. हा म्हणजे तुम्ही उर्मीच्या आजी आहात हे त्यांना कळलं नाही ना? नसावं, म्हणजे रॉंग नंबर सांगितलं ना मी. सॉरी हा पुनर्वसू, म्हणजे ते असतील असं वाटलं नाही रे आम्हाला. त्यांचा फोन नंबर नाही ना आमच्याकडे. आम्हाला वाटलं की याला फोन येतात ते. ठीक आहे आजी, आता जर पुन्हा फोन आला तर त्यांना सांगा क्रॉस कनेक्शन लागलं होतं म्हणून. क्रॉस कनेक्शन झालं असं? हो पावसाळा आहे ना, पावसाळ्यात होतं जनरली क्रॉस कनेक्शन. हा पण अरे पटेल का ते त्यांना? तुम्ही आता त्यांच्याशी बोलूच नका, काकांना बोलायला सांगा आणि काकांना सांगायला सांगा की क्रॉस कनेक्शन झालं होतं. अरे रे वा, आता हा कोणाचा नंबर आहे? बघू बघू. हा बघा बघा त्यांचाच येतो फोन. पुनर्वसू आता सीमाच्या मोबाईलवर आलाय फोन. हा आजी तुम्ही आता त्यांच्याशी काही बोलू नका, तुमचं काही संभाषण झालं हे त्यांना दाखवूच नका, असं सांगा की क्रॉस कनेक्शन झालं होतं. हो सांगते, क्रॉस कनेक्शन लागलं होतं असं सांगायला सांगतोय पुनर्वसू. बर बर. सीमा दे इकडे फोन, मी बोलतो. दे. नको नको, मीच बोलते. अगं पुनर्वसू मी आता जरा फोन ठेवते ना, तर माझा आवाज ऐकू जाईल ना त्यांना. हा बाय. हॅलो. हा आजी तुम्ही असं कधीच दाखवू नका की तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. हो हो ठेवते मी फोन आता. सीमा जरा प्रेमाने बोल हा, म्हणजे ते चिडलेत ना आणि आणि त्यांना सांगू नकोस की ह्याच्यावर तो फोन आला होता म्हणून. हो हो बोलते बोलते. हॅलो. चल. कुठे? का दादांच्या खोलीत. पासू काय झालंय? क्रॉस कनेक्शन. म्हणजे? पावसाचा दुसरा फायदा. पासू अरे मगाशी आम्ही उर्मीच्या वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो दूरध्वनी कुठल्या तरी एका उद्धट महिलेने घेतला होता. कोण? विद्याधरचा फोन? होय. नाही हो, पण त्याचा फोन नाही वाजला. कसं शक्य आहे? मला वाटतं क्रॉस कनेक्शन लागलं असेल. हा काय झालं असेल? क्रॉस कनेक्शन. दादा पावसाळ्यात होतं असं, म्हणजे एकाला नंबर लागतो आणि फोनवर वेगळाच माणूस बोलायला येतो. हो पावसात होतं असं कधी कधी, आपण एक नंबर लावतो आणि तो भलतीकडेच लागतो. हा नाही पण दोन्ही वेळेला तीच महिला कशी घेईल दूरध्वनी?
नाही काय झालंय मागच्या आठवड्यापासून ना आपण विद्याधरला फोन लावला ना की एका कजाक बाईला फोन लागतो आणि मग ती ना फोनवर आल्यावर कचाकचा भांडते. असं ना माझ्या बरोबरही एक दोन वेळा झालंय. अविश्वसनीय आहे. आमंत्रणाचं बोला. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर तसंच झालं असेल. असो, तुम्हाला सहकुटुंब 17 तारखेच्या समारंभाला आमंत्रण देण्यासाठी दूरध्वनी केलेला आहे. कसला समारंभ? नाही, समारंभ अगदी घरगुतीच आहे, पण त्यानिमित्ताने आपली सगळ्यांची भेट होईल, पुढचं सगळं ठरवता येईल. नाही तसं मी उर्मीच्या वडिलांशी सविस्तर बोलणारच आहे. बर, आमच्या सौभाग्यवतीनं आपल्याशी बोलायचं आहे. या. मी उर्मीची सासू बोलते हो, माई. अजून व्हायच्या हात. नमस्कार. आहो, कितीतरी दिवसापासून तुमच्याशी बोलायची इच्छा होती, पण आज योग आला बघा. बरं, 17 तारखेला तुम्ही यायचं इकडे आणि अवश्य यायचंय. मी कुठलीही सबब ऐकून घेणार नाही आणि आपल्याला पुढचं सगळं पण ठरवायचं ना. हो हो हो, तुम्हाला भेटायची आमची इच्छा होतीच, पण मध्ये माझ्या सासूबाईंची तब्येत डाऊन होती ना, म्हणून जरा. अगं बाई, हो का? चालायचंच. वय आहे ना शेवटी, शरीर म्हटलं की काही ना काही कमी जास्त दुखणं बाणं चालायचंच. बर, 17 तारखेला तुम्ही अवश्य यायचंय बर का? आत्या. काय ग, काय आलं? अगं मला आत्ताच कळलं की उर्मीची आई आणि आजी येत आहेत दादामाईंच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी. मग? अगं मग काय, त्या आजींनी मला ओळखलं तर? नंदे, अगं असं कसं ओळखतील त्या तुला? त्यांनी पाहिलंय का तुला? अगं पण आवाज तर ऐकलाय ना. मला नाही वाटत त्या तुला ओळखतील, फोनवरचा आवाज वेगळा असतो ग नंदे. नक्की ना ग आत्या. मी सांगते ना तुला, आपल्या अक्काचा आवाज पण ओळखत नाही मी कधी कधी. त्या म्हातारीने जर माझा आवाज ओळखला ना आणि माझं भांडं फुटलं ना तर वाट लागली माझी म्हणून समज. आपण दोघी रस्त्यावर येऊ मग. नंदे, वासू, मी हे सेलिब्रेशन एन्जॉय करू शकणार नाहीये. मी हे उगाच काढलं का रे त्या लग्नाच्या वाढदिवसाचं वगैरे? तुला तरी कुठे माहिती होतं उर्मी असं काही होईल? तरी हे वाढदिवसाचं नसतं तरी दादा तुझ्या घरच्यांना बोलवणारच होते. हे फक्त एक निमित्त झालं. तरी बाबा नाही येते. हा का? काय माहिती नाही रे, आई इतकंच म्हणाली की त्याला जमणार नाही. मीही काही फार खोदून विचारलं नाही. आता मी आग्रह करते कळल्यावर तो लगेच यायचा. उर्मी, तुझी आई पण माई सारखीच आहे का? म्हणजे कशी? म्हणजे नवऱ्याला देव वगैरे मानणारे? नाही, म्हणजे बाबाला देव वगैरे नाही मानत ती, पण हो त्याला सगळं सांगू शकते हा ती, तेवढी मैत्री आहे त्यांच्यात. हे वैदिक पद्धतीच्या लग्नाचं सांगेल का ती? शक्य. मग आता तेच, तिला कळू दिलं नाही तर वाचू आपण. पण दादाही बोलतीलच की त्यांच्याशी? मग मग आजीला पुढे करायचं, निदान तिला सगळं माहिती तरी आहे. या लग्नाचं? नाही लग्नाचं नाही, पण तरी इतर. म्हणजे तुझ्या आजीलाही आपलं लग्न हा एक धक्का असणार आहे. पासून मला खूप टेन्शन येत. उर्मी तुला माहितीये ना काय माझे मरण म्या पाहिले डोळा वगैरे. तुला थट्टा सुचते. आपल्या हातात काही नाहीये उर्मी. हो, पण म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीये. उर्मी, उद्या तुझी आजी आणि आई येत आहेत माझ्या दादांना आणि माईला भेटायला. इथेच दी एंड आहे.
आता या मरणाला निधड्या छातीने सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. वंस, काही दिवसांसाठी तुम्ही तुमचं सामान हॉलमध्ये हलवाल का? का? अहो, पाहुणे यायचे आहेत ना. मग तुम्ही पाहुण्यांच्या खोलीत राहताय. ती खरी माझी खोली आहे. हो, पण ती लग्न आधी. वंस, नाही, नंदिनी राहते ती पाहुण्यांची खोली. नंदिनी तर पाहुणीच आहे ना, आणि तिला जर का सामान हलवायला सांगितलं तर ते दादांना आवडणार नाही वंस. आणि मला सामान हलवायला सांगितलेलं चालेल का दादांना? हो, तुम्ही आता अशा वाकड्यात शिरणार आहात का? घरात पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर त्यांची सोय करायलाच हवी ना. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे सामान हलवणार का नाही? अगं, कशाला एवढा हार बीर घालायचाय? असू द्या ना, किती छान दिसतोय बघा. बर, हे नीट कर जरा. एवढं पुरे? काय ग बाई, या रंगाचं पातळ बितळ बरं दिसेल का यावं यार? माई, हो लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या. अगं, घरात कार्य असल्यासारखी नटवली आहेस तू मला, हे बघ सगळं. त्याला काय झालं? समारंभ तर आहे ना. हो, पण हे काय म्हणतील, ओरडतील मला. अजिबात नाही, उलट त्यांनाही खूप आनंद होईल. एक मिनिट हा माई. काय ग? तू पण ना. सुद्या माई माई, थोडीशी लिपस्टिक लावता का तुम्ही? बाई नको बाई, ते लाली बिली नको, आणखीन आता बस थोडीशीच लावूया, छान दिसतो. अगं नको बाई. झालं का? हो हो, झालं झालं. हे काय, या ना दादा. नाही, मला निघायचंच आहे आता. हे घ्या. बाई, लग्नाच्या वाढदिवसाला हे गजरा मात्र आठवणीनं आणतात हो. माई, मी आलेच. हा, अगं तू कुठे निघालीस? मी ते चहाचं बघते ना जरा. बरं, तुझी आई आणि आजी कधी येत आहेत? त्यांना जरा संध्याकाळ होईल. का ग? आईला जरास काम होत. बर, पण मुक्कामाला थांबतील ना इथे? सोडायचं नाहीये त्यांना. मी तर म्हणते आता तुमचं लग्न लागलं की मगच जाऊ दे त्यांना. हो, मी येते. मी आलो म्हणून गेल्या वाटत. नाही हो, तसं काही नाही, आपणही निघतोच आहोत की आता. आज वेगळंच दिसतंय. ह्या उर्मीच सगळं. अहो, तिला नको नको म्हणत होते, ऐकायलाच तयार नाही. पण कपाटातलं पातळ हिनंच निवडलं, सकाळपासून सगळं तीच करते. नाही पण असू दे, चांगल्या दिसतंय. चांगलं कुठलं आता या वयात दिसायचंय? 2-3 वर्षात नातवंड येतील आपली. अजून मन अडकलेलंच आहे का? अगं बाई, म्हणजे काय, नातवंडांची तोंड पाहिल्याशिवाय का मी? आता संसारातून मन काढून घ्यायला हवं. अंग तर काढून घेतेच आहे आता मी, उर्मीवरच सोपवते सगळं. मन पण काढून घेईन हळूहळू सगळ्यातून. काय हो, कसला विचार करताय? काय नाही, आज अनायसे सगळे जमणार आहेत, तर माझा असा विचार होता की पुढच्या मठाधिपतीची घोषणा करून टाकावी आज समारंभात. पुनर्वसूच ना? अगदी आनंदाची गोष्ट आहे ही. अहो, आजच्या पेक्षा दुसरा कुठला चांगला मुहूर्त लाभणार आहे हे जाहीर करायला? बरं, उर्मीच्या घरचे पण येत आहेत, त्यांना अगदी आनंद होईल जावयाचं कौतुक बघून. हो, चला आता. चला. वहिनी, अहो किती सुंदर रांगोळी काढली आहे तुम्ही. अगं, मी एकटीने नाही काही, आपण दोघींनी मिळून केलंय हे सगळं. छेव, मी फक्त तुम्हाला असिस्ट केलंय आज. मला कुठे येत आहे हे सगळं? तुम्ही जसं सांगत गेलात ना, मी फक्त तसं तसं केलंय. अगं, हे शुभेच्छा वगैरे तूच तर सुचवलंच मला लिहायला.
आणि आता फक्त माई दादांना बघू देत पाहिजे. नाही म्हणजे ते यायच्या आत पाऊस वगैरे नको पडायला. हो ना, तेच एक टेन्शन आहे. त्याचं प्रदक्षिणा करून आले ना आणि त्यांनी एकदा ही बघितली ना की पावसाला म्हणावं पड काय पडायचंय. हो उर्मी, फोन तुझ्या आईचा. बहिणी मी आलेच. हा हो हो. हॅलो. हा बोल आई. हो पण तुम्ही आरामात या ना. तू घाई कशाला करतेस एवढी? संध्याकाळपर्यंत ये. अगं आता माई म्हणणारच ना जेवायला ये म्हणून. पण आजीची तब्येत बघ ना किती खराब आहे. तिला नको अशी धावाधाव करायला लावूस. आरामात या. थांबत थांबत या. आता कुठे थांबत म्हणजे आई मी तसं म्हणत नाहीये. तू जरा समजून घे ना. बर बरं ठीक आहे. ऐक, पोहोचत आलात की मला कळवाल. हा मी मॅप पाठवतो. ठीक आहे.